खानापूर तालुक्यातील नंदगड येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मनसू तहसीलदार सह 21 सदस्यांनी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत संबंधित खात्याकडे नंदगड पंचायतच्या सदस्यांनी निवेदन दिले होते. हे निवेदन देऊनही 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी 20 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही तर नंदगड ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आजपर्यंत झालेल्या आरोपाची चौकशी झाली नाही म्हणून उपाध्यक्ष मनसूर तहसीलदार सह 21 ग्रामपंचायत सदस्याने पंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी गावातील बऱ्याच लोकांनी झालेल्या आरोपांची सहनिशा व्हावी असे मत मांडून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. नंबर 20 नंबर या ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. तेव्हा हे आंदोलन त्यांनी जर भ्रष्टाचार खरोखर असेल म्हणून तर एवढं भ्रष्टाचारासाठी बसणं 20 मेंबर बसणं म्हणजे पोकळीची नव्हे किंवा साधी गोष्ट नव्हे. हा बसायचा हेतू म्हणजे काहीतरी या पंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून हे आज इथं बसून आपला आपण कसे आहोत ह्याच्यासाठी दाखवण्यासाठी हे बसलेले आहेत. तेव्हा सरकारकडे बराच वेळा यांनी आपलं निवेदन देऊन आपली म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. काही आमच्या पंचायतीत भ्रष्टाचार झालाय त्याच्यावर विचारपूस करा म्हणून सरकारकडे निवेदन देत असताना सुद्धा सरकार दुर्लक्ष करत आहे, अधिकार दुर्लक्ष करत आहे. कारण नंदगड गावातील सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य गुंडू हलसीकर यांनी सुद्धा धरणे आंदोलनस्थळी जाऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आरोपांची प्रशासनाने दखल घेऊन कसून चौकशी करावी कारण झालेल्या आरोपामुळे गेल्या 2 महिन्यापासून पंचायतीचा कारभार हा व्यवस्थित चालताना दिसत नाही, त्यामुळे गावातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी या 21 सदस्यांच्या मागणीला दाद देऊन चौकशी करावी व धरणे आंदोलन लवकरात लवकर संपून नंदगड गावातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर.